सर्वप्रथम सॉरी, मी खूप दिवसांनी व्लॉग बनवते आहे आणि मी ऑलमोस्ट एक महिन्याची सुट्टी घेऊन फायनली माझ्या घरी आलेली आहे. आणि तुळस नव्हती माझ्या, सो मी विचार केला की तुळशीचा आज चांगला दिवस पण आहे, तुळस पण घेते. आणि हा नाही नाही, सो पूजेची तयारी सुरू करते आहे मी आता. आणि इथे मी पूजा मांडणार आहे आणि आता मी सर्व तयारी सुरू करते. मी कुंकू अक्षता आधीच वाहिलेले आहेत, त्यामुळे आधी आपल्याला पाणी ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने आमचं देवघर झालेलं आहे आणि छान सजलेलं आहे. हे माझं देवघर आहे. तुम्ही प्लॅन झालेला आहे की आपलं नैवेद्य तर दाखवलं देवाला, पण आम्ही उपवास सोडायच्या आधी दोघं सुद्धा असं चालू आहे की जाऊन वडाच्या झाडाला पाया पडून येऊया. आणि मी अक्षदा मयूर टोंगे हॅशटॅग व्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते. ओके, सो सर्वप्रथम एक्स्ट्रीमली सॉरी की मी खूप दिवसानंतर व्लॉग करते आहे, कारण की मी फायनली एक महिन्याची सुट्टी घेऊन मी माझ्या घरी आलेली आहे. सो हे 5-6 दिवस मी त्यातच होती, घरातच होती, की मी माझं फुल एक घर क्लिनिंग करण्यामध्ये, टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यामध्ये, किचन क्लीन करण्यामध्ये, त्याच्यानंतर घरात महिनाभर नव्हती तर सामान नव्हतं, सो ते आणायचं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की डीमार्टमध्ये आता व्हिडिओ काढून देत नाही. सो मी विचार केला की आत्ता भरपूर दिवसांनी माझा व्लॉग जाणार आहे, माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे, त्या काहीतरी स्पेशल असलं पाहिजे. आणि आज आहे स्पेशल, म्हणजे वटपौर्णिमा आहे. सो मी बनवणार आहे स्पेशल वटपौर्णिमेचा व्लॉग आज तुमच्यासाठी खास, की मी कशी वटपौर्णिमा सेलिब्रेट करते किंवा ती पूजा कशी करते. सो सर्वप्रथम आज माझा उपवास आहे, आज मी काहीही खाणार नाही, इवन चहा पाणी वगैरेही पिणार नाही जोपर्यंत वटाची पूजा होत नाही तोपर्यंत. ओके, आणि आज मी नैवेद्य म्हणजे जेवण बनवणार आहे, हे फ्लॉवर वाटण्याची भाजी बनवणार आहे, चपाती, वरण, भात, श्रीखंड आणणार आहे. आणि अजून मग मी मयूरला विचारणार आहे की तुम्हाला अजून कोणती एक्स्ट्रा भाजी वगैरे किंवा खीर वगैरे हवी आहे का. सो ते नाईट करून आले त्यामुळे ते तो झोपले, म्हणून मी आज बेडरूममध्ये व्हिडिओ बनवते. ठीक आहे, आणि तर आज मला आता सगळी तयारी करायची आहे, पूजाविधीचं भांडं वगैरे आहे, स्वच्छ धुण्यापासून सगळं आहे माझं काम बाकी. ओके, हे मी काल मार्केटमधून घेऊन आले, हे मला माझ्या बहिणीने हे ताट गिफ्ट केलेलं आहे. ओके, सो मला ह्या सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत. ठीक आहे, आणि मगाशी मी व्लॉग बनवण्याच्या आधी ह्या मी गोष्टी करून घेतलेल्या आहेत, जे हे आपण प्रत्येक जे आपण सवाशिणीनं ते देतो वान, त्याच्यामध्ये हे ठेवायचं, आपल्या मंगळसूत्राला बांधायचं, ह्या गोष्टी असतात ना, ते हे पण ओवून घेतलेलं आहे. मी ते रेडीमेड आणत नाही, मी ते फक्त मणी आणते आणि घरातच ओवते. सो ह्या गोष्टीही झालेल्या आहेत. आता ठीक आहे, आता मी हा पहिला कलश स्वच्छ धुवून घेते आणि देन मग मी माझी प्लेट असते जी वान बनवायची ती रेडी करते. आणि त्याच्यानंतर मग जेवणाला लागते, आणि मग जेवण करून झाल्यानंतर मग मी जाणार आहे, छान रेडी होणार आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी काय घालणार. एक मिनिट, मी तुम्हाला दाखवते की मी कोणती साडी घालते. ओके, तर मी ही साडी घालणार आहे. ओके, आणि हे ब्लाऊज घालणार आहे. ओके, त्याच्यावर कॉन्ट्रास्ट असा जाईल असा. ठीक आहे, आणि मग मी कशी रेडी होणार आहे तेही तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि काय झालं आहे की इतके दिवस मी व्हिडिओ नाही टाकले, पण मी शॉर्ट व्हिडिओ माझ्या टाकलेल्या आहेत, आणि मला एकही सबस्क्रायबरने मला सबस्क्राईब नाही, एकाने पण सबस्क्राईब नाही केलं. एक कोण होतं त्यांनी सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करून टाकलं, म्हणजे 700 झालेलं आहे. आणि दोन दिवसाने परत मी 699 आली, आणि माझी गाडी 699 अडकलेली आहे. सो प्लीज, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली फॅमिली अजून मोठी होईल आणि लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. सो इंस्टाग्रामवर टचवूड माझे ऑलमोस्ट 54 आत्तापर्यंत तरी 54,000 एका व्हिडिओला व्ह्यूज गेलेले आहेत. सो थँक्यू सो मच की तुम्ही मला प्रेम दिलात. जे इंस्टाग्रामचे आहेत त्यांनीही येऊन मला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर नक्कीच मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, मी माझी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. ओके, तर चला आता सर्वप्रथम आधी पूजेचं प्लेट आहे जी ती व्यवस्थित रेडी करून घेऊया, आणि देन मग आपण जेवणाला लावूया. चला, सो आता मी चालली आहे, थोडं सामान आणायचं आहे, श्रीखंड वगैरे ते आणायला चालली आहे. घरात मी पीठ मळून घेतलं, वरण भाताचा कुकर लावलेला आहे, आणि मग घरी आल्यानंतर मग काय भाजी वरण आणि चपाती. ठीक आहे, सो श्रीखंड वगैरे पण आणायचं आहे. की एक मिनिट,
तिथे जाऊन झोपली बिचारी. तर असं आहे की स्वयंपाक झाला की मी तयारी करणार पटकन आणि पूजा करून घेणार. पूजा मी घरातच करणार आहे, बाहेर जाणार नाही आहे, कारण की मुक्ता वगैरे तिला पण मला पाया पडायला लावायचं आहे झाडावर, झाडाला. सो त्यासाठी मी घरातच पूजा करणार आहे. घरात ना तुळस नव्हती माझ्या, सो मी विचार केला की तुळशीचा आज चांगला दिवस पण आहे, तुळस पण घेते. आणि हा नाही नाही बस इथं नाही. सो हे मी तुळशीचं झाड घेतलेलं आहे, फर्स्ट झाड आहे माझ्या घरातलं, आणि आता मला लवकरच छान असं गॅलरीमध्ये सजवायची. सो मी घेऊन आले श्रीखंड, एक ग्रीन कलरचा एक कपडा आहे जे ज्याच्यावर मी सगळं मांडणार आहे ते, आणि तुळस आणि वडाचं झाडाची फांदी घेऊन आली आहे. एक आणलेली काल जेव्हा मी सगळं सामान घेतलं तेव्हा, पण मी जाणार होती खरं झाडावर पूजा करायला, झाडाच्या इथे जाणार होती, बट कॅन्सल झालं काही कारणाचं. सो ठरवलं की घरातच पूजा करेल, मग पानं अपुरी पडली असतील म्हणून मग मी आले एक्स्ट्रा एक अजून एक आणूया. तुम्ही बघू शकता मी किती व्हिडिओ काय बनवला की मी भिजली आहे, पाऊस यायला लागला म्हणून मोबाईलमध्ये पाणी वगैरे जायचं, म्हणून मी म्हणाले की घरी जाता जाता सांगूया काय 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 घेतलं ते. बाकी असं स्पेशल असं श्रीखंड घेतलेलं आहे, सगळं स्पेशल आहे, तिवळं स्पेशल आहे, श्रीखंड, हिरवा कपडा आणि वडाच्या झाडाची फांदी. तुला घरी आली आहे. सो पूजेची तयारी सुरू करते आहे मी आता, आणि इथे मी पूजा मांडणार आहे, आणि आता मी सर्व तयारी सुरू करते. सो अशी मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता खूप घाई झाली सगळं आजून मुक्ताला तयार करून. आणि माझी मुक्ता बघायची किती छान दिसते, माझी गोड दिसते माझी मुकू. ही बघ माझी मुकू, हाय करा हाय करा. आम्ही दोघी पूजा करणार आहोत मुकू. ओके चला आता आपण पूजा तयारी पूजेला सुरुवात करू. पूजेला सुरुवात करूया आपण, आणि मी साडी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वेगळी दाखवली आणि आता मी नेसली वेगळी. तर विचार केला की नवीन कोरी साडी असताना मी जुनी साडी, म्हणजे जुनी म्हणजे एकदा वापरून घातलेली आहे साडी, मग विचार केले नवी साडीच घालून मी पूजेला बसेन. आणि आता माझ्याकडे हा चौरंग आहे आणि हा मला गिफ्ट भेटलेला आहे चौरंग, म्हणजे बहिणीच्या भावाच्या लग्नात ते हळदी कुंकूला देतात ना, बहिणीच्या मैत्रिणीच्या भावाच्या लग्नामध्ये हळदी कुंकूला देतात ना आपण गेल्यावर लग्नाला, तेव्हा त्या लोकांनी हा चौरंग गिफ्ट केलेला आणि सो प्रथमच मी त्याला यूज करते. सो खूप सुंदर आहे आणि खूप छान शोभा वाढवणार आहे माझ्या पूजेची. आता मी सर्वप्रथम इथे एक रांगोळी काढून घेते, ठीक आहे इथे काढते तुम्हाला दिसेल असंच पूजा करेन. छोटीशी रांगोळी म्हणजे स्वस्तिकच आहे ना. ठीक आहे अजून घेतलं की ते हलणार नाही बिलकुल झालं.
ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे झाड जे आहे फांदी ते आत व्यवस्थित अशी आपल्याला रोवायची. ठीक आहे, आता याची आपण पहिला मांडणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पुजायचं आहे. कडूलाही आपण एक हळदी कुंकू लावून पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक याच्यात दोन फळं झाली. आता जांभूळ ठेवायचे आपल्याला, सो मी दोन दोन जांभूळ पण ठेवते. सुरू करू. निरांजन ही रेडी केलेला आहे, तयार केलेला आहे. ठीक आहे, सर्वप्रथम निरांजन लावून घ्यावे आहे. मुकू जरा मोबाईलचा आवाज कमी कर सोनू. सर्वप्रथम अर्पण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया. पहिला हळदी हळद कुंकू वाहूया, त्याच्यानंतर अक्षता वाहूया आणि खालू फूल ठेवूया. फॅन स्लो करावं जरा त्याचा आणि दुर्गा वाहूया. पूजा करून घेऊया. त्याआधी तुळशी वृंदावनाची पूजा करूया. ठीक आहे,
मस्ती चालू आहे माझ्या मुकू या पण तुळशी वृंदावनला हे करू ये सोनू बशा चला जय जय करा लवकर जय जय करा जय जय करा जय जय हा चला बंबा करा हात जोडून जय हात असे दोन्ही जोडायचे जय जय तू ठेवणार फोन बापले गुड झाले ग माझी मुकू गणपती बाप्पाने जय जय करा चला जा ते नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं जा तू जा काय पाहिजे तुला सो आता पहिला आपण झाडाला वस्त्र घालून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू घ्यायचंय अक्षत घ्यायचंय फूल ठेवायचंय कुंकू घ्यायचे आपल्याला ओटी ओटीवर हळदी कुंकू आणि अक्षता वाहून एखादं फुल ठेवायचंय आपल्याला झाडाजवळ ठेवायचे मग स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचंय ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला वाण ठेवून घ्यायचंय ठीक आहे हळदी कुंकू अक्षता आधीच वाहिलेले आहेत त्यामुळे आधी आपल्याला पाण ठेवायचंय असं सगळं श्री दत्ता श्री साधे श्री वल्लभाय ठीक आहे हे झाल्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आणि वडाच्या झाडाची पूजा करून घ्यायची आपल्याला संपेपर्यंत पण गुंडाळतात आणि काही जण सात वेळा गुंडाळतात तर आपण ही संपूर्ण गुंडाळायचे श्री गुरुदत्ता श्री पाद 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 श्
चावायच यमयम करायचं त्याला असत. सो अशा पद्धतीने माझी पूर्ण पूजा झालेली आहे. आता मी देवाला वाण ठेवणार आहे, त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या सवाशिनी आहेत त्यांना वाण देऊन येणार आहे, आणि मग सर्वात शेवटी मयूरला देणार आहे, म्हणजे ह्यांना देणार आहे. ठीक आहे, आणि त्यांना जे देणार आहे त्याच्यामध्ये जे मी हे काळे मणी ओवले आहेत ते मी माझ्या मंगळसूत्राला बांधणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पूजा माझी संपूर्ण झालेली आहे. आणि ह्या छान दिवशीच माझ्या घरात तुळसही आलेली आहे, गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे, वडाच्या झाडाची पूजा झालेली आहे. आता ह्या वाण मी जाऊन सवाशिनींना देणार आहे. ठीक आहे, आणि माझ्या घरात मी जी कुळदैवत ठेवलेला आहे त्याची ह्याने ओटी भरून घेणार आहे हळदी कुंकूला. ठीक आहे, म्हणजे तुळजाभवानी आई आहे ना, त्याची मी ओटी भरून घेणार आहे आजच्या दिवशी ह्या खणाने. तर आता मी देवाला वाण ठेवून देते. आणि हे जे नारळ आहे हा तो आमच्या कुळदैवताचा आहे, आई तुळजा भवानी आईचा. सो आता त्यांची मी ओटी भरून घेते. आता ज्या बाकीच्या सवाशिनी आहेत त्यांना मी जाऊन वाण देऊन येते. ठीक आहे, सो अशा पद्धतीने छान माझी पूजा पूर्ण झालेली आहे. आणि आता मी मयूरसोबत छान छान फोटो काढणार आहे, मी मुकू आणि मयूर, आणि त्याच्यानंतर मी उपवास सोडायला बसणार आहे. आणि इनडायरेक्टली ह्यांचा पण छान असा उपवास उपवास झालेला आहे. आणि आता आम्ही छान असा उपवास सोडणार आहे. आणि गोडासाठी आम्ही आणलेला आहे श्रीखंड. मला असं खूप असं भारी वाटतंय, कारण की मी घरातच सगळं व्यवस्थित झाड उभं करून छान त्यांची मला एकदम व्यवस्थित पूजा करता आली. कारण की झाडाच्या इथे गेलो, वडाच्या झाडाच्या इथे गेलो की थोडी घाई होते. मला तितकं म्हणजे मी लास्ट इयर तसंच केलं, पण मला तितकंसं हॅपनिंग फील झालं. पण मला आज घरात पूजा करून आणि त्याच्यात आमच्या घरात तुळस पण आली आमची, सो ते सगळं करून मला खूप जास्ती छान वाटतं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आमचं देवघर झालेलं आहे आणि छान सजलेलं आहे. हे माझं देवघर आहे, तुम्ही आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. ठीक आहे, सो नैवेद्यही दाखवलेला आहे, वरण भात श्रीखंड फ्लावर वाटाण्याची भाजी चपाती, हे असं छानसं असा मी नैवेद्य दाखवलेला आहे. चला देवबाप्पाला आपला नैवेद्य दाखवलेला आहे, आता आम्ही उपवास सोडून देतो. सो असं प्लॅन झालेला आहे की आपलं नैवेद्य तर दाखवलं देवाला, पण आम्ही उपवास सोडायच्या आधी दोघंसुद्धा असं चालू आहे की जाऊन वडाच्या झाडाला पाया पडून येऊया आणि मग उपवास सोडूया. सो चला मुकूला घेऊन आम्ही चाललोय. मुक्ता मुक्ताची किती घाई आहे मला, मम्मा पण येऊ दे. मम्मा शिवाय निघायचं नाही, मग अशी तुमच्या शिवाय यायचं नव्हतं तिला बांधायला माझ्यासोबत. आम्ही मॅवला बिलकुल घाबरत नाही. हाय मुक्ता,
कसं करते म्याव? बघितलं का आमची मांजर? ए मांजर, अशी बाईक वर बसेल बघा, आता बाईक वर बसायला आमची मज्जा बघा. पद्धतीने वडाच्या झाडाला पाया पडून आम्ही घरी येऊन उपवास सोडू आणि संपूर्ण ब्लॉगचा एंड केला. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की त्यामुळेच मी मोटिवेट होणार आहे आणि खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. #blogvibes